मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व निष्पाप मृत झालेल्या नागरिकांना घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाच्या गृहरोहकांनी अतिशय दुर्गम भागात असलेल्या दुर्लक्षित कुंजरगडावर शहीदांना पूर्वसंध्येला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शहीदांच्या पराक्रमाला उजाळा देण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू अरोटे, विनोद बागडे, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण, अशोक हेमके, बाळासाहेब वाजे, डॉक्टर महेंद्र आडोळे, शाहीर विनायक भगत, काळू भोर, सोमनाथ भगत, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, बबलू बोराडे, कृष्णा बोराडे, निलेश पवार, उमेश दिवाकर, भगवान तोकडे, देविदास पाखरे, आदेश भगत, राजू जोशी, जैनम गांधी, दीप्तेश कुमट, मयूर मराडे, जनार्दन दुभाषे, गिरीश नानोटकर, स्वप्नील पागडे व इतर गृहरोहक सामील झाले होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी उद्धव मोराडे, घोटी.